सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर वक्तव्य केलंय. बावनकुळे म्हणाले, शरद पवार यांच्यावर व्यक्तिगत आरोप करायचा नाही आहे. आम्ही त्या व्यक्तिगत आरोपातले कार्यकर्ते देखील नाही आहोत. आम्हाला व्यक्तिगत आरोप करून मोठं देखील व्हायचं नाही आहे. आमची ती संस्कृती आणि परंपरा नाही आहे. आम्ही आपल्या कामातून आपला पक्ष वाढवतो. मी बारामतीला घड्याळ बंद करू असे वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्य शरद पवारांनी व्यक्तिगत घेतलं. आमचा पक्ष वाढवण्यासाठी आम्ही घड्याळ बंद करूच. आम्ही कुठलीही टीका व्यक्तिगत घेत नाही. शरद पवार सहानुभूती मिळवण्यासाठी टीका व्यक्तिगत घेत असल्याचं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. शरद पवार साहेबांवर व्यक्तिगत आरोप करायचा नाही आहे. आम्ही त्या व्यक्तिगत आरोपातले कार्यकर्ते नाही आहोत. आम्हाला व्यक्तिगत आरोप करून मोठंही व्हायचं नाही आहे. आमची ती संस्कृती आणि परंपराही नाही आहे. आम्ही आपल्या कामातनं आपला पक्ष वाढवतो. जसं बारामतीमध्ये मी हे म्हटलं की आम्ही बारामतीमधपासून घड्याळ बंद करण्याचा कार्यक्रम करू, त्यांनी ते व्यक्तिगत घेतलं. आता आमचा पक्ष वाढवताना आम्ही घड्याळ बंद करणारच आहे, आमचा पक्ष वाढवणारच आहे. त्यामुळे त्यांनी व्यक्तिगत घेतात. आम्ही कधी व्यक्तिगत टीकाटिप्पणी केली नाही. ते व्यक्तिगत घेऊन त्याच्यावर सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आमच्या प्रत्येक वक्तव्याचं ते जाणीवपूर्वक, आम्ही जरी पक्ष वाढवण्याकरता केलेलं स्टेटमेंट हे तर खरं आहे की भारतीय जनता पार्टी बारामतीमध्ये जिंकून येण्याकरता काम करेलच, पण बारामतीमध्ये जर भाजप निवडून येईल तर घड्याळ बंद होणार. तर घड्याळ बंद होणार हा काही व्यक्तिगत आरोप थोडी आहे. ते व्यक्तिगत आरोप स्वतःहून तयार करून मग त्याच्यातून सिंपॅथी कशी मिळेल त्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये त्यांचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतात. आम्ही कधीही व्यक्तिगत आरोपातनं पक्ष आम्हाला वाढवायचा नाही. आम्हाला ती गरजही नाही आहे. आमचा पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि माननीय पंतप्रधान मोदीसारखे आमच्याजवळ जगप्रसिद्ध नेते आहेत. त्यामुळं शरद पवार साहेबांवर आरोप करून आम्हाला आमची पार्टी वाढवायची नाही, त्यांचं नावही घ्यायचं नाही. आम्हाला त्यांच्या नेतृत्वावर आम्हाला काही कुठली शंकाही व्यक्त करायची नाही. त्यांनी आपलं काम करावं, आम्ही आपलं काम करतो.